कसं करायला? असं कसं करायला? ए तू असं कसं करायला? उठले का साहेब? लस लवकर उठताव तुम्ही? हो का? काय हो काय? आत्ता धुई पटकन आणि ते भजीपुरी केली ते खा एकदा. भजीपुरी? पण हा एक ए बरं झालं उठला तू. डबा नेऊन दे एकदा शेतात आपल्या, याच्यात भजीपुरी येतात. हा डबा? आज तामोशा आहे ना? आमोशा असली मग काय आलं? तुमच्या पैदल जायचं काय? ती गाडी घेऊन जाय आपली, चाबी कोठी लाटकवेले. पटकन जाय पटकन आहे, मला पण जायचं तिकडे. उठ पटकन उठ. काय झोपत राहते दिवस दिवसभर? काय गोष्ट करायला? सुयोगनं तिसरा पण पाठ काढला. अभी इथं पहिलाच पाठ काढता काढता माझ्या हातभर फाटली मिळाली. बरं थांब एकदा, माझ्या भावानं काम सांगितलं एकदा शेतात डब्बा देतो, मग त्याला पाहतो काय करायचं होतं. या गाडीला आत्ताच बंद पडायचं होतं का? आज ती गाडी तर सरळ मेन रस्त्याने गेलो असतो आणि लवकर आलो असतो. जाऊ द्या आता, शॉर्टकटनं जातो इकडं. हाच ठीक राहील रस्ता. या वाटेन जाव म्हणलं, शॉर्टकट दिसायला मला. जाव म्हणलं या वाटेन. या वाटेन? हा या वाटेन काय तुला माहित नाही का? काम काय झालं या वाट्याला? का गावातले म्हतारे तर सोड, पण लहाना लेकराला पण माहिती या वाटेन काय. काम काय या वाटेन? अरे या वाटेन चकवा आहे म्हणतात. चकवा? हो या वाटेन. हो ना, मला तर नाही भाऊ माहीत आता. अरे बातमी टीव्हीवर पण आली. टीव्हीवर? हो काही पण खरंच दाखवायची का तुला? दाखव बर. आहे माझ्या खिशात. चैन से सोना है तो जाग जाइए, अगर चकवे से बचना है तो फौरन वहां से भाग जाइए. खबर आ रही है आपके ही गांव में से, आपके ही एक सड़क की. इस सड़क पर जाना खतरे से खाली नहीं है. अगर आप इस सड़क से जा रहे हो तो फौरन वहां से लौट जाइए, क्योंकि जर इकडून जासाल तर चकवा तुम्हाला भर दिवसा भटकवेल. चकवा तुम्हाला भर दिवसा भटकू शकतो. खास कर जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी जर तेलकट घेऊन निघत असाल तर चकवा तुम्हाला दिवसभर घुमवणार, आणि घुमवणारच नाही तर खल्लास पण करून टाकणार. खोट आहे? खोट समजू नको. एकदा का जर चकवा लागला
तर असा घुमवून असा. आणि ही बातमी 101% खरी आहे. बाय. हे बातमीवाले काही पण दाखवतील हा माझ्या निनागार लोकांच्या भूत घालतात हे टीआरपी साठी काही पण करतील हे. खरे तू ना वाटत का खरे या गोष्टीवर पण भरोसा चकवा नसतेच ना भाई भरोसा ठेवायचं कामच काय वाटत नाही खरे अजिबात खरंच खरं वाटत नाही तुला अजिबात वाटत नाही बस जमणी तू एकटाच यार तू कुठं चाललं तिकडं हलका बाहेर इथं आपली पुढं यायची हिंमत नाही या रस्त्यात मी तू हलका होणार आहे घराकडे जाणार पटकन यार पण तू तू तर 5 मिनिटं सांगून गेलता ना मला यार काय नाही गॅस झालता नुसता पोटात चल का रे सोनू हे लोक बोलतात आपल्या गावातले की या वाटण चकू आहे भूत आहे पण नेमकं आलं कुठून अरे ही 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आपल्या गावात एक शांताबाई नावाची बाई राहत होती तर तिच्यावर एक माणूस लाईन मारायचा माता मारता त्या बाबा एकदा त्या बाईला सहज विचारलं मग तू आवडती आय लव्ह यू मग काय म्हणली होती बाई दिलं मग नवऱ्याला सांगून आला नवरान केला त्याचा गेम मारून टाकलं त्याला डायरेक्ट जीवच मारून टाकलं मग तेव्हापासून तो माणूस इकडे फिरतोय आणि कोणी येणार जाणार दिसलं त्याला पण तो भटकवतोय का रे सोनू ही सपवानीच तर भटकवतंय का मारून पण टाकते मला साईडला मारते का माझे आत्ताचीच गोष्ट आहे 3 दिवस झाले पाय एक पोरगं चाललं होतं अमावस्याच्या दिवशी भजे घेऊन लागला ना बा त्याला चकवा मग रे मग काय नाही त्याला भटकवलं नेलं तिकडं तळ्याकडं टाकलं मारून काऊन मारून टाकलं अमावस्याच्या दिवशी तेलकट घेऊन चाललं होतं हे तर काहीच नाही तू तर भज्यासंग पुरी पण घेऊन चालला यार मला आता भेव वाटायला यार तुम्ही एक काम कर यार आपण पटकन वावरात डबा देऊ आणि वापस जाऊ बा हे यार पण आपलं वावर आता गेलं पाहिजे होतं यार मला गाडीवर एवढा टाईम लागत नाही इतका उशीर कसं का व्हायला आज आपल्याला तुम्ही गाडीवर जातो यार लवकर पोहोचतो शॉर्टकट आलो तरी माय मी दुपारा निघलो होतो माहिती आहे का इतका टाईम कसा लागला आपल्याला चकवत नाही लागला हॅलो हॅलो काय तू थांब म्हणलं तिथं 5 मिनिटं तिथं नाही थांबला घरी नाही आला काय मिळत कुठं गेला तू म्हणजे